व्हॅलेंटाईन्स वाली रात्र, गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली। सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता। ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं। पहिल्यांदाच माझ्या शहरात आलास, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार। काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन। व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या कुठल्या मुलीला नक्कीच पटून घेऊन जाईन। सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली। कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम, पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होत। अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली। हे काय होतंय? काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय। मला कळत नाही काय काय दिसू लागलंय, डोकं प्रचंड दुखतंय। सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली। अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलास इथे, रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं। मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गराज मध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला। मावशी! मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो ही आशिषचीच बाईक आहे। माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा, देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं। मावशी रडू लागली आणि सॅमही भावूक झाला। आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला। कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनशी माझं जुनं नातं आहे, मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे। सॅम एंट्री गेटवर पोहोचला पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं। नवीलेच काय माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोझी गार्डन उघडत नाही। सॅमने वॉचमन सोबत बरीच उज्जत घातली पण काही फायदा नाही झाला। सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं। गुलाब बघताच सॅम खुश झाला, चला इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला। रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं। तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली। चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही। कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे। तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे। गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले। थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती। ओ तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं। मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते। परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले। मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरच। असं म्हणताच शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली। व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले। किस डे ची संध्याकाळ होती। बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे, उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो। उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं? शर्वरीच्या किसमुळे सॅम त्याचं सर्वस्व हरवून बसला होता। अर्धी रात्र संपली होती। सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता। मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं। नक्कीच काहीतरी गडबड आहे, फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे, मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे। सॅम, सॅम काय करतोयस, चल निघ इथून। सॅमने मावशीकडे बघितलं, त्याचं वागणं बदललं होतं। तो एकदम भयानक बनला होता। बदलो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही। हा, सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली। आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं। व्हॅलेंटाईन्सची रात्र होती।
सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता। तो आता पूर्णपणे नॉर्मल होता। मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष। शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली। सॅम प्रचंड घाबरला होता। घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी तुझी प्रेमिका। आठव जरा, 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र आपण इथे दोघच बसलो होतो, तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं। तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी तुझी वाट बघत राहिले, फक्त तुझी वाट पाहत राहिले। हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले। अचानकपणे सॅम शांत झाला। मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं। अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायम कायमसाठी त्याला तिच्या जगात बोलावलं। क्रिमिनल भूत एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते। ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे। एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला। ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता, पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राकाला गोळी मारली। मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर, मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन। असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो। ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं। त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे। तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता, आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा। अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया। खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल। त्याच भयानक रात्री राका परत येतो, पण तो आता माणूस राहिलेला नाही, तो आता भयानक भूत बनला आहे। त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागले। मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर, आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही। दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता, तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे। राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं। तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो। तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं। मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं, आता मी तुला ठार मारे। तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच। राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो। तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो। दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो। कोणी केलं माझ्या भावाबरोबर हे असं? कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही। मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसत। बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय। ब्रिजेश हात वाचू लागतो। भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी राका। हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते। राका, राकाने हे सगळं केलंय? तू परत येईल याची मला कल्पनाही नव्हती।
मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे, हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते तेव्हा अचानक जोर जोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो, पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे, हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोड सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही, मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे, त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय, आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिम्मत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल, मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो.